Hi dear students, welcome back. Now in this video, we are going to learn about the again substitution methods. My substitution method मधे actual सगळ्या पूर्वी झालेल्या methods आते use करू शकता. म्हणजे rationalization असेल, factorization असेल, तर या गोष्टी आपण use करायच्या आहेत. Trigonometric functions पण त्याच्यामध्ये आहेत. तर या सर्व गोष्टी आपण या सबस्टिट्यूशन मेथडमध्ये बघायच्या आहेत. बघूयात आपण पहिला आणि दुसरा एक्झाम्पल झाला होता इन एक्सरसाइज 7.5 मधला. त्यातला पहिला एक्झाम्पल झाला होता. दुसरा एक्झाम्पल बघूयात आपण. लिमिट एज एक्सटेंड्स टू ए, लिमिट एज एक्सटेंड्स टू ए साइन एक्स मायनस साइन ए साइन एक्स मायनस साइन ए all divided by fifth root of x minus fifth root of a, fifth root of x minus fifth root of a. Now see what will happen to this. If you substitute x tends to a here, then fifth root of a minus fifth root of a get cancelled, zero will. And here sin a minus sin a is zero. So one is a common factor is there. But we can convert in the form of standard form. कारण याच्यामध्ये फॅक्टर्स म्हणून कोण जाणार नाही आहे. बट वी हॅव टू कन्वर्ट दिस इन द फॉर्म ऑफ स्टँडर्ड फॉर्म. ओके, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तो आपल्याला मिळणार आहे. फॉर दॅट एल इज इक्वल टू लिमिट एज एक्स टेंड्स टू ए साइन सी मायनस साइन डी. डू यू नो अबाउट साइन सी मायनस साइन डी? टू टाइम्स ऑफ कॉस सी प्लस डी अपॉन टू इन टू साइन सी प्लस सी मायनस डी अपॉन टू. We can write down here 2 times of cos x plus a by 2 into sin x minus a by 2. तुम्हाला factorization defactorization चे formula माहित आहे. त्यापैकी हा formula आहे ज्यामध्ये x raise to काय होईल, हा 1 by 5 minus a raise to 1 by 5. आता याला काय प्रॉब्लेम येत नाही बघा. इथं a घेतला तर 2a by 2, 2 to get cancel 2 cos a. इथं मात्र साइन एक्स मायनस ए अपॉन टू आहे. साइनचा अँगल, साइनचा जो आहे तो साइन, आता आपल्याला माहिती आहे लिमिट इज एक्सटेंड्स टू ए साइन एक्स अपॉन एक्स काही पण असू दे, लिमिट इज एक्सटेंड्स टू झिरो असं म्हणतो आपण. साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू काय येतो, येतो आणि लिमिट इज एक्सटेंड्स टू ए असेल तर साइन ऑफ एक्स मायनस ए असेल तर एक्स मायनस ए झाला पाहिजे अशा पद्धतीनं. मग असं आपल्याला काय करता येतं का, सेम अँगल होऊ शकतो का, या पद्धतीचा आपण करायचं. आता कुठलंही झालं तर लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो असेल तर आपल्याला साइन ला युज करता येतो. म्हणजे एक्स मायनस ए जर झिरो होत असेल तर डेफिनेटली वी कॅन हॅव दिस वन. एल इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू ए टू टाइम्स ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस ए बाय टू अपॉन काहीच नाही आया असा घ्यायचा इन टू लिमिट एज एक्सटेंड्स टू ए साइन ऑफ एक्स मायनस ए अपॉन टू होल डिवाइड बाय लिमिट एज एक्सटेंड्स टू ए एक्स रेज टू वन बाय फाइव मायनस ए रेज टू वन बाय फाइव अपॉन पण नाही इथं ते वेगळा सेपरेट दिला. Now dividing numerator and denominator by मला हवाय काय x minus a हवाय इथं पण तर याला पण देता येतो. सो l इज इक्वल टू लिमिट एज x tends टू a आपण डायरेक्टली सबस्टिट्यूट केला इथं तरी चालतो. आता 2 इंटू कॉस ऑफ a प्लस a बाय 2 इंटू लिमिट एज x tends टू a साइन ऑफ एक्स मायनस ए बाय टू अपॉन एक्स मायनस ए होल डिवाइडेड बाय लिमिट एज एक्सटेंड्स टू ए एक्स रेज टू वन बाय फाइव मायनस ए रेज टू वन बाय फाइव डिवाइडेड बाय एक्स मायनस ए. आता एल इज इक्वल टू इकडे काय होणार, टू टाइम्स ऑफ कॉस ऑफ फाइव ए बाय टू दॅट इज ए कॉस ए टू कॉस ए इन टू लिमिट एज एक्सटेंड्स टू ए साइन ऑफ एक्स मायनस ए बाय टू
अपॉन एक्स माइनस ए बाय टू इंटू वन बाय टू, वन बाय टू एक्स्ट्रा घेतला ना, होल डिवाइडेड बाय वन बाय फाइव इंटू ए रेज टू वन बाय फाइव माइनस वन, वेर एज वी नो दैट लिमिट एज एक्सटेंड्स टू ए एक्स रेज टू एन माइनस ए रेज टू एन अपॉन एक्स माइनस ए विच इज इक्वल टू एन इंटू ए रेज टू एन माइनस वन, एल इज इक्वल टू टू टाइम्स ऑफ कॉस ए इंटू दिस विल बी वन, वाई बिकॉज वी नो दैट इंटू हाफ होल डिवाइडेड बाय वन बाय फाइव इंटू ए रेज टू वन माइनस फाइव बाय फाइव, एल इज इक्वल टू टू टाइम्स टू टू गेट कैंसिल कॉस ऑफ ए होल डिवाइडेड बाय वन बाय फाइव इंटू ए रेज टू माइनस फोर बाय फाइव, एल इज इक्वल टू फाइव कॉस ए इंटू ए रेज टू फोर बाय फाइव, एल इज इक्वल टू फाइव इंटू ए रेज टू फोर बाय फाइव इंटू कॉस ए। आता रीजन कुठे लिहायचं आहे आपल्याला, इथं लिहायचं आहे एज एक्सटेंड्स टू ए एक्स इज नॉट इक्वल टू ए एक्स माइनस ए इज नॉट इक्वल टू झिरो, देन वी कॅन हॅव दिस वन हियर ऑल्सो वी नो दॅट एक्झॅक्टली दिस वन, हे एक्झॅक्ट त्याचा फॉर्म्युला यूज करून केला जातो हा। आणि इथं मात्र तो जो आहे तो टेन्स टू झिरो असला पाहिजे, मीन्स एक्स मायनस ए टेन्स टू झिरो इज नॉट इक्वल टू झिरो असं म्हटलं तरी चालतो, लक्षात आलं। तर या पद्धतीनं आन्सर तुमचं वन बाय फाईव्ह इंटू ए रेज टू फोर बाय फाईव्ह, फाईव्ह इंटू ए रेज टू फोर बाय फाईव्ह इंटू कॉस ए येतो। नेक्स्ट म्हणजे इथंच आपण काय म्हणू शकतो, एक्स मायनस ए बाय टू टेन्स टू झिरो, एक्स मायनस ए बाय टू इज नॉट इक्वल टू झिरो, मग लिमिट एज थीटा टेन्स टू झिरो साईन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू वन, असं पण याच्यामध्ये रिझन देऊ शकतो याकरता, तिथं जे वन आन्सर आलं ते क्लिअर आहे तुम्हाला। ह्या पद्धतीने आपल्याला आन्सर्स काढायचे। नेक्स्ट आहे तुमचा थर्ड नंबरचा क्वेश्चन, फाईव्ह अंडर रूट फाईव्ह प्लस कॉस ए, लिमिट एज एक्सटेंड्स टू ए अंडर रूट फाइव प्लस कॉस एक्स माइनस टू अपॉन पाई माइनस एक्स होल ब्रैकेट स्क्वायर, पाई माइनस एक्स होल ब्रैकेट स्क्वायर ब्रैकेट कंप्लीट, एल इज इक्वल टू एल, ऍक्च्युली वी कॅन टेक हिअर एल इज इक्वल टू। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, अशा पद्धतीचं दिसतोय ए जर सबस्टिट्यूट केला तर कशा पद्धतीने होईल, हा लिमिट एक्सटेंड्स टू ऍक्च्युली एक्सटेंड्स टू पाय आहे, पाय कॉस पाय इज नथिंग बट मायनस वन, फाईव्ह मायनस वन दॅट इज फोर, अंडर रूट फोर म्हणजे टू मायनस टू झिरो, आपण झिरो होतोय, म्हणजे पुन्हा आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये न्यावं लागेल, याला रॅशनलाइज करावं लागेल आणि याला सबस्टिट्यूशन मेथड मधून सबस्टिट्यूशन करून काही करावं लागेल। तर मग काय करायचं नेमकं बघा, इथं पुट एक्स इज इक्वल टू पाय प्लस एच, देअरफोर पाय मायनस एक्स, पाय मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एच, ॲज एक्स टेंड्स टू पाय एच टेंड्स टू झिरो, ॲज एक्स टेंड्स टू पाय एच टेंड्स टू झिरो, मग एल इज इक्वल टू काय होईल, लिमिट एज एच टेन्स टू झिरो, नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळी सबस्टिट्यूशन असती एक्स टेन्स टू कोणी पण असू दे प्लस एच करायचा आणि जसा आपल्याला खाली हवा आहे त्या पद्धतीने ऍडजस्ट करून घ्यायचा, म्हणजे इथे एक्स इज इक्वल टू पाय प्लस एच आहे, देन वी कॅन हॅव दिस टाईप ऑफ पाय मायनस एक्स, वी कॅन ट्रान्सफर दिस एक्स हियर अँड एच हियर, मीन्स मायनस एच होईल,
म्हणजे या पद्धतीने केलं की आपल्याला जे पाहिजे ते मिळतं. इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 5 + cos π + h -2 होल डिवाइडेड बाय पाय मायनस एक्स इज नथिंग बट मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर. एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 5 + cos π + θ इज नथिंग बट इन थर्ड क्वाड्रंट. क्लियर? कॉस इन थर्ड क्वाड्रंट निगेटिव. कॉस पाय प्लस थीटा इज नथिंग बट मायनस कॉस थीटा. वी कॅन राईट डाऊन हियर 5 - cos h - 2 एज इट इज होल डिवाइडेड बाय h square bracket complete. Now on rationalization of numerator we can have here square root of 5 - cos h - 2 square root of 5 - cos h + 2 5 - cos h + 2 आणि इथं आहे h square. L is equal to limit as h tends to 0 square root of this minus this plus this. So a minus b, a plus b is nothing but a square minus b square, square root of 5 + cos h bracket square minus 2 whole bracket square whole divided by h square in bracket square root of 5 - cos h प्लस टू ब्रैकेट कंप्लीट ब्रैकेट कंप्लीट. एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू जीरो ब्रैकेट स्क्वेअर गेट कैंसल. आता काय आहे? हा स्क्वेअर रूट कैंसल. 5 + cos h 5 + cos h - 4 एच स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ 5 + cos h +2 bracket complete. Now L is equal to limit as h tends to 0 5 - 4 1 1 + cos h whole divided by sorry ha minus hai ita minus hai na minus minus ita one minus is rahto bar ka 1 - cos h upon h square in bracket square root of 5 - cos h 5 - cos h +2 इथं फक्त प्लस येतो बरं का. एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो डिरेक्टली यू कॅन राईट डाऊन हिअर 1/2 बट वी हॅव टू कन्वर्ट दिस इन द फॉर्म ऑफ फॉर्म्युला 2 sin² h/2. वी नो दॅट 1 - cos θ इज नथिंग बट 2 sin² θ/2. दॅट्स वाय वी कॅन यूज हिअर 2 sin² h/2 divided by h square in bracket 5 - cos h + 2 bracket complete. L is equal to limit as h tends to 0 2 into 2 पण आपण आउटसाइड ला घेऊ 2 आलाच sin h/2 upon h bracket square. याला ह्याला द्या हा ह्याला द्या आपल्याला लिमिट एज h tends to 0 1 upon square root of 5 - cos h + 2. Is that clear? Now, what will happen to this? L is equal to 2 into limit as h tends to 0. sin h/2 upon h/2 into 1/2 whole bracket square into 1 upon, we can substitute here, 5 - cos 0 + 2. Okay, L is equal to 2 into, this will be 1, 1 into 1/2, that is square, 1/4 into 1 upon 5 - 1, 4 + 2, which is L is equal to 2, 2s are 4, 1/2 into 1 upon 2 + 2, which is equal to 1/2 into 1/4, which is equal to 1/8, this is your final answer, 1/8 is your final answer. लक्षात येतं का बघा कशा पद्धतीनं केलं हे. एक्स इज इक्वल टू पाय प्लस एच केलं. मला हवं आहे पाय मायनस एक्स. दॅट्स वाय वी हॅव टू टेक हियर पाय मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एच.
ऍज एक्सटेंड्स टू काय, एक्सटेंड्स टू कंपल्सरी झिरो होतो. मग इथे याचा कॉन्जुगेट पेअरिंग घेऊन आपण काय केलं, बरं, याच्यामध्ये सबस्टिट्यूशन केलं आणि बाय युझिंग अलाइड अँगल्स वी कॅन हॅव दिस कॉस फाय प्लस एच इज नथिंग बट कॉस एच बट मायनस कॉस एच. सिमिलरली बाय युझिंग रॅशनलायझेशन मेथड वी रॅशनलाइज द न्यूमरेटर अँड दिस विल बी वन मायनस कॉस एच. डिरेक्टली यू कॅन यूज लिमिट एज एच टेन्स टू झिरो वन मायनस कॉस एच अपॉन एच स्क्वेअर इज नथिंग बट वन बाय टू. पण आपण काय करत गेलो, पुढे 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 तो सॉल्व करत गेलो आणि तो सॉल्व करून आन्सर वन बाय एट आला. नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊयात. Fourth one, limit as extends to pi by 6. In bracket cos x minus root 3 sin x. Upon pi minus 6x. आता अशा वेळी पण काय करायचं, आपल्याला फाय बाय सिक्स टाका, इकडे काय होतो बघा, फाय मायनस फाय येतो झिरो होतो. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड आहे हे लक्षात येतं. टेन्स टू झिरो सोडून थोडा दाखवत असेल की सबस्टिट्यूशन मेथड आहे. कॉस फाय बाय सिक्स काय होतो, रूट थ्री बाय टू. आणि हा मायनस रूट थ्री इंटू कॉस साईन फाय बाय सिक्स वन बाय टू, रूट थ्री बाय टू मायनस रूट थ्री बाय टू झिरो. म्हणजे आपल्याला पुन्हा हे कन्वर्ट करावं लागेल. फॉर दॅट वी हॅव टू पुट हिअर एक्स इज इक्वल टू फाय बाय सिक्स प्लस एच. सपोज सिक्स न मल्टीप्लाय केला तर सिक्स एक्स इज इक्वल टू पाय प्लस सिक्स एच झाला. बट वी वॉन्ट हिअर पाय मायनस सिक्स एच. पाय मायनस सिक्स एक्स, पाय मायनस सिक्स एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स एच. ॲज एक्स टेन्स टू पाय बाय सिक्स, एच टेन्स टू वॉट झिरो. ॲज एक्स टेन्स टू पाय बाय सिक्स, एच टेन्स टू झिरो झाला. एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो झाला. कॉस ऑफ पाय बाय सिक्स प्लस एच मायनस रूट थ्री, साईन ऑफ पाय बाय सिक्स प्लस एच, पाय मायनस सिक्स एक्स इज नथिंग बट मायनस सिक्स एच. नाऊ सी वॉट विल हॅपन टू दिस. इथं कसं आहे, कॉस ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये गेला. वाय वी कांट से की बाबा दिस इज इन अलाइड एंगल, वाय? बिकॉज पाय आणि पाय बाय टूच्या फॉर्ममध्ये असेल तरच आपण अलाइड एंगल्समध्ये कन्वर्ट करतो. बट हे पाय बाय सिक्स प्लस एच आहे, तर डेफिनेटली कॉस ए प्लस बी आणि हा साईन ए प्लस बीच्या फॉर्ममधलाच आपण काय करायचं, राईट डाऊन करायचा. फॉर दॅट लिमिट एज टेन्स टू झिरो, कॉस ए प्लस बी इज नथिंग बट कॉस ए कॉस बी मायनस साईन ए इंटू साईन बी, क्लिअर? मायनस रूट थ्री. परत येत होईल साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी, साईन बी होल डिवाइडेड मायनस सिक्स एच. आता काय होईल, एल इज इक्वल टू लिमिट एस एच टेन्स टू झिरो. कॉस थर्टी रूट थ्री बाय टू, रूट थ्री बाय टू कॉस एच मायनस वन बाय टू साईन एच, मायनस रूट थ्री इंटू साईन पाय बाय टू, साईन पाय बाय सिक्स वन बाय टू कॉस एच. मग रूट थ्री बाय टू कॉस एच झाला. मायनस इंटू प्लस मायनस, कॉस पाय बाय सिक्स सेकंड रूट थ्री बाय टू इंटू रूट थ्री बाय टू, रूट थ्री इंटू रूट थ्री बाय टू, थ्री बाय टू साईन एच होईल होल डिवाइडेड बाय मायनस सिक्स एच. रूट थ्री बाय टू कॉस एच मायनस रूट थ्री बाय कॉस एच गेट कॅन्सल. मायनस वन बाय टू साईन एच मायनस थ्री बाय टू साईन एच इज नथिंग बट मायनस फोर बाय टू साईन एच. एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो, मायनस वन बाय टू साईन एच मायनस थ्री बाय टू साईन एच अपॉन मायनस सिक्स एच.
एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू जीरो माइनस वन माइनस थ्री माइनस फोर बाय टू साइन एच होल डिवाइडेड बाय माइनस सिक्स एच. नाउ एल इज इक्वल टू 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 जा फोर माइनस टू बाय माइनस सिक्स टेकिंग आउटसाइड लिमिट एज एच टेंड्स टू जीरो साइन एच अपॉन एच विच इज इक्वल टू वन बाय थ्री इन टू वन क्लियर विच इज इक्वल टू वन बाय थ्री. क्लियर अशा पद्धति अपने इतने लिमिट एज साइन थीटा लिमिट एज थीटा टेंस टू जीरो साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू वन. ये फोर्थ नंबर. फिफ्थ नंबर अपन बढ़ू मे पहला क्वेश्चन अपना इतना कंप्लीट होता कळालं पुन्हा हे या पद्धतीने पाय बाय सिक्स प्लस एच करून मला पाय मायनस सिक्स एक्स हवाय तर सिक्स ने मल्टीप्लाय केला म्हणजे हा सिक्स निघून जाईल या पद्धतीने तयार केला. इथं मात्र कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला यू हॅव टू नो. कॉस ए प्लस बी इज नथिंग बट कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. साईन ए प्लस बी इज नथिंग बट साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. मग त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला माहित पाहिजे. वाय बिकॉज वी हॅव टू नो दिस कॉस पाय बाय सिक्स इज इक्वल टू cos pi by 6 is equal to root 3 by 2 sin pi by 6 is equal to 1 by 2. This is very much important. आणि मग या पद्धतीने आपल्याला मल्टीप्लाय करून हा इथला जर स्टेप बघितला तुम्हाला दोन स्टेप मध्ये लिहिता येतो. हा रूट थ्री इन ब्रॅकेट 1 बाय टू कॉस एच 1 बाय टू कॉस एच प्लस रूट थ्री बाय टू साईन एच आणि हा रूट थ्री बाय टू कॉस एच इथं झाला आणि प्लस इंटू मायनस मायनस काय होतं रूट थ्री इंटू रूट थ्री थ्री झाला आणि हा टू झाला. बरेच जण परत विचारतात की हे स्टेप्स नाही समजले तर हे असं आहे याच्यामध्ये हा ब्रॅकेटमध्ये हा येतो आणि याला मल्टीप्लाय केल्यानंतर हा हा स्टेप येतो होतो. ठीक आहे चलो आता फिफ्थ वन. एल इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू वन वन माइनस एक्स स्क्वायर अपॉन साइन पाई एक्स वन माइनस एक्स स्क्वायर अपॉन साइन पाई एक्स. ओके हा वन कन्सिडर केला तर साइन पाई झिरो असतो हा वन टाकला तर वन माइनस वन झिरो. म्हणजे आता बघू आपण एल इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू वन याचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये म्हटलं वन प्लस एक्स आणि वन मायनस एक्स. आता इथं वन सबस्टिट्यूट केला तर काही फरकच नाही पडत आहे ना. आता मात्र हा आहे ना आणि हा याच्यामध्ये काहीतरी संबंध असावा म्हणून काय म्हणायचं पुट एक्स इज इक्वल टू वन प्लस एच इज दॅट क्लिअर बट वी वॉन्ट वन मायनस एक्स. वन मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एच ॲज एक्स टेन्स टू वन एच टेन्स टू डेफिनेटली झिरो. आता मग आपण घेऊया एल इज इक्वल टू लिमिट ॲज एच टेन्स टू झिरो टेंड्स टू झिरो वन प्लस एक्स वन प्लस एच होणार होता बरोबर इन ब्रॅकेट वन मायनस एक्स इज नथिंग बट मायनस एच वी कॅन हॅव दिस मायनस एच हियर. मग साईन ऑफ पाय इन ब्रॅकेट एक्स इज नथिंग बट वन प्लस एच ब्रॅकेट कम्प्लीट. एल इज इक्वल टू लिमिट ॲज एच टेंड्स टू झिरो 2 plus h into minus h whole divided by sine of pi plus pi h. L is equal to limit as h tends to 0 allied angles मध्ये निघायचं परत allied angle मध्ये काय समजतं मग हा minus h असाच घ्या 2 plus h as it is whole divided by sine of pi plus theta is nothing but minus sine theta is that clear because lies in third quadrant. म्हणजे काय येणार इथं साईन ऑफ पाय प्लस पाय थी पाय प्लस पाय एच मायनस साईन ऑफ पाय एच. ओके आता आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये कोण येतो तर हा एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो टू प्लस एच आला हा घेतला लिमिट एज एच टेंड्स टू झिरो मायनस मायनस गेट कॅन्सल
काय तो एच अपॉन साइन पाई एच. बर आपल्याला काय माहित आहे, लिमिट ऍज थीटा टेंड्स टू झिरो, थीटा अपॉन साइन थीटा, थीटा अपॉन साइन थीटा इज इक्वल टू काय आहे आपल्याला इथे मिळतो ना, थीटा त्याचा कोण आहे, पाय एच आहे ना, टू प्लस एच इंटू ऍज एच टेंड्स टू झिरो पाय एच टेंड्स टू सुद्धा झिरो असतो, म्हणजे पाय एच इज नॉट इक्वल टू झिरो. मग काय म्हणाल इथं, लिमिट ऍज एच टेंड्स टू झिरो पाय एच अपॉन साइन पाय एच, बट हियर वी वॉन्ट पाय काय झाला, एक्स्ट्रा घेतला डिवाइडेड बाय पाय, मल्टीप्लाय अँड डिवाइडेड बाय पाय, मल्टीप्लाय केला एचला आणि डिवाइड पण केला. आता आन्सर काय येणार, एल इज इक्वल टू सबस्टिट्यूट करा, टू प्लस झिरो ब्रॅकेट हा लिमिट ऍज एच टेंड्स टू झिरो झाला पाय एच अपॉन साइन पाय एच इंटू वन बाय पाय. क्लिअर, एल इज इक्वल टू टू इंटू हा झाला वन इंटू हा झाला पाय, म्हणजे काय झाला आन्सर, टू अपॉन पाय, दिस इज द फायनल आन्सर. क्लिअर, सगळीकडे देअर फोर साइन आला पाहिजे, हा सिन्स म्हटला पाहिजे. लक्षात येतो, या पद्धतीने आपल्याला पुन्हा सबस्टिट्यूशन करावं लागेल आणि सबस्टिट्यूशन करून आपल्याला हे आन्सर्स अशा पद्धतीचे मिळवावे लागतील. ठीक आहे, तर इथं ह्या पद्धतीनं क्वेश्चन टू 7.5 मधला फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट करतो. आपण सेकंड क्वेश्चन बघू, सेकंड क्वेश्चनमध्ये पण 5 आहे, त्याच्यानंतर मग आपल्याला लॉगॅरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल लिमिट्स बघायचे. थँक्यू व्हेरी मच.